की स्वतंत्र भारत विश्वातल्या देशांची पुंजीच्या सापळ्यातून मुक्तता करेल हेही घोषित केलं पाहिजे. म्हणजे डॉक्टरांच्या विचाराचा कॅनव्हास त्यावेळी सुद्धा हा स्वतःपासून तर विश्वापर्यंत असतो. आणि म्हणून संघ सुरू झाला तर पहिल्यांदा संघ टिकवणं हेच आव्हान होतं, जसं तरुण भारतापुढे ते होतं 48 नंतर. पण ती परिस्थिती गेली काही दिवसांनी आणि मग सगळ्या हिंदू समाजाला आपलं म्हणणं समजलं पाहिजे, याकरता काय काय करायचं, कसं करायचं, त्याला जवळ कसं आणायचं, संघटित कसं. आत्ता जी मला परिस्थिती फिरताना सगळीकडे दिसते की हिंदू समाजात चॉईस करतो संघ, हे तर संघ हे करणारच, हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे हे सत्य आहे, म्हणजेच हे संघ करणार. पण सगळे लोक अशी अपेक्षा करतात की हरकत नाही याला, पण आमचाही जरा विचार करा, जरा भारताची काळजी करा, सगळ्या भारतीयांची काळजी करा. वैचारिक दृष्टीने सगळे भारतीय म्हणजे हिंदू, हिंदू म्हणजेच सगळे भारतीय, हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमी यांच्याशीच सगळ्यांचं नातं आहे, बाकी कशाशीही नाही. आज जे भारतात आहेत हे काही लोकांना समजलं आहे, काही लोकांना समजूनही उमजूनही ते कळतं पण वळत नाही, सवयीमुळे किंवा स्वार्थामुळे. आणि काही लोकांना अजून ते कळलेलं नाही, काही लोकांना ते विसर पडलं आहे, थोडा फरक मानतो. पण लोकांमध्ये असं आहे की हिंदू आणि इतर, ते म्हणतात की संघाची स्थिती अशी आहे की सगळ्यांची काळजी करा. तरुण भारतालाही आत्ता जसं गडकरींनी म्हटलं की तुम्ही फक्त आम्हालाच सपोर्ट देता असं होता का माने, बाळासाहेबांनी एकदा असं म्हटलं. कॉम्रेड वर्धन यांची सभा झाली, तरुण भारताची जी बातमी नव्हती, तर त्यांनी विचारलं की ए बी वर्धन भाषणात काय म्हणाले हे समजण्याकरता मला दुसरा पेपर घ्यावा लागेल का. तर रिपोर्टिंग सगळ्यांचं केलं पाहिजे, फेअर केलं पाहिजे, तथ्यपरक केलं पाहिजे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.